सादर करण्यापूर्वी दोन शब्द आपल्याशी शेअर करू इच्छित मित्रांनो, जवळपास 2009 पासून मी टिटवाळा शहरामध्ये अस्तित्वात आहे, राहण्याला खूप उणीव भासायची। पोलीस खात्यामध्ये काम करत असताना बऱ्याच ठिकाणी जावं लागतं, बघावं लागतं, सगळा देश फिरावा लागतो, परंतु ज्या ठिकाणी चांगले कार्यक्रम होतात त्याची उणीव टिटवाळ्यामध्ये भासायची। परंतु विजू भाऊ, त्यांचे बंधुराज आणि त्यांची सगळी टीम यांनी जो अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या टिटवाळा शहरामध्ये टिटवाळा महोत्सव म्हणून जो सुरू केलेला आहे, अतिशय अभिनंदनास ते पात्र आहेत। आणि त्यांना माझ्याकडून, माझ्या सर्व पोलीस दलाकडून त्यांना मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो त्यांचं आणि सगळ्या टीमचं। त्यांनी असे चांगले कार्यक्रम यापुढेही राबो। खरं तर विजयभाऊचा खूप खूप आपल्याला अभिमान आहे की टिटवाळा शहरातली कुठली समस्या असेल ते सगळ्या माध्यमातून, सोशल मीडिया असो किंवा सामाजिक बांधिलकीतून, कार्यक्रमातून नेहमी ते आपल्यामध्ये असतात आणि टिटवाळा शहराला या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम ते करतायत। असंच त्यांना पुढेही परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की यापुढेही त्यांनी असंच काम करो, त्यांचं लौकिक वाढो, ही त्यांना शुभेच्छा देतो। आणि मित्रो, एका कार्यक्रमामध्ये एक कविता सादर केली होती, त्यांच्या मित्रांना आवडली आणि त्यांनी आजही विनंती केली की सर ती कविता तुम्ही पुन्हा सादर करावी, इतका चांगला मंच आहे आणि या ठिकाणी ती सादर होणं गरजेचं आहे। मित्रो, एकच सांगेल की आज या ठिकाणी माझी आई आलेली आहे, त्यानंतर मुलंही आहेत, तर त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी मला वाटतं की आपण या ठिकाणी सगळे जवळपास ग्रामीण भागातून, खेड्यातून किंवा लहान लहान शहरातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत। असंच एका शहराचं किंवा खेड्याचं वर्णन असलेली ही एक कविता आहे, कवी प्रशांत मोरे जे अग्रवाल कॉलेज कल्याण या ठिकाणी प्राचार्य आहेत, त्यांची कविता आहे। एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ती गायली होती आणि ती मला पाठ झाली लगेच, तर ती कविता आपल्यासमोर सादर करतो। मित्र, कवितेचं शीर्षक आहे जिन। जिन फाटतया, जिन फाटतया, जिन फाटतया, तिथ जवावा धागा गबाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा बाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा, जिन फाटतया, तिथ जवावा धागा गबाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा, कधी उन्हाला द्यावा आधार, कधी उन्हाला द्यावा आधार, गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर, काटा पायात खुडून उन वाऱ्यात झडून, बोरी बाभळीच्या होती बागा गबाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा बाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा, जिन फाटतया, तिथ जवावा धागा गबाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा, इथं जाळते नात्याची झळ, इथ जाळते नात्याची झळ, होय जीवाची गा होर पळ, होय जीवाची गा होर पळ, सार हातात देऊन पुन्हा उन्हाच होऊन, कोण पराया कोण सगाग बाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा बाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा, जिन फाटतया, तिथ जवावा धागा गबाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा। शेवटचं कडवं मित्रो, आमच्या गावचं वर्णन करणार आहे।
एक छोटस गाँव है जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुक्यामध्ये पासुडी म्हणून एक छोटस गाँव है, एक साधारण 600 लोकवस्तीचं गाँव असेल, डोंगर डोंगर कडेला वसलेलं गाँव है मित्रों। गावाचं नाव है पासोडी। माझ पासोडी मायाळू गाव, माझ पासोडी मायाळू गाव, तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ म्हणून गोड मानून, तुझ म्हणून गोड मानून, ठेव ओसरीत थोडी जागा ग बाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा बाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा, जिन फाटतया तिथच ओवावा धागा ग बाई दुःखाचा, कष्टान लिंपाव्या भेगा, कष्टान लिंपाव्या भेगा, कष्टान लिंपाव्या भेगा। धन्यवाद 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 साहेब, आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन अतिशय सुंदर अशी कविता सादर केली। या ठिकाणी भाऊ आपलं मनोगत व्यक्त करतायत। संकल्प प्रतिष्ठान आयोजित भव्य टिटवाळा महोत्सव, आपला टिटवाळा महोत्सव वर्ष चौथ, आजचा दिवस आहे 6वा। या आजच्या या कला मंचावर आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री PSI पोलीस उपनिरीक्षक बजरंगजय राजपूत साहेब यांनी माझ्याबद्दल जे दोन शब्द बोलले ते नक्कीच मला प्रेरणादायी ठरतील। आणि त्यांनी या कला मंचावर पोलिसांमध्ये देखील महाराष्ट्रातील तमाम म्हणजे भारतातील तमाम नागरिकांचे रक्षण करता करता त्यांच्यातही देखील काही कला असतात त्या येथे अवगत केलेल्या आहेत त्यांनी, आणि त्यांचं देखील टिटवाळा महोत्सव समितीतर्फे आम्ही खूप खूप आभार मानतो। त्यांनी येऊन या कला मंचाची शोभा वाढवली, त्यांचा सन्मान तर आता करायचाच आहे, पण त्यासोबत त्यांच्या मातोश्री आलेल्या आहेत त्यांना देखील महोत्सव समिती मंचावर येण्याची विनंती करत आहे। कृपया राजपूत साहेबांच्या मातोश्रींनी मंचावर यायचं आहे। धन्यवाद। राजपूत साहेबांच्या मातोश्रींना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यायचं आहे। आणि आई सुलाई माऊलीला विनंती आहे, आपणही समोर येऊन या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की इथे अंकरपाड्याचा एक मुलगा रितेश म्हणून, रितेश एक मुलगा इथे आहे, त्याचे जोडीदार त्याला सोडून गेलेले आहेत, तर अंकरपाड्याचे कोणी जर असतील तर कृपया, तो रडत आहे इथे, त्या रितेशला इथे बसलेला आहे समोर, तर अंकरपाड्याचे कोणी मुलं असतील तर त्यांनी त्या रितेशला घेऊन जायचं आहे। थँक्यू। त्यांचे राजपूत साहेबांचं सहकुटुंब या ठिकाणी आहे असं समजतंय, त्यांनाही विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे, सहकुटुंब त्यांना सन्मानित केलं जाणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी आई सुलाई माऊली आणि विजयभाऊ देशेकर यांना विनंती करतोय की आपण वर्धेचा कलाकार कारण सदरक्षण आहे कलनिग्रह यांच्या उक्तीप्रमाणे वर्धेतला माणूस जर आपली कला जोपासत असेल तर तो किती सुंदर जोपासू शकतो याचं प्रतिनिधित्व ते आज आपल्या मंचावरती करतायत।